नमस्कार, अपना सर्वांचे आपल्या जय किसान या चॅनलवर स्वागत आहे। मित्रांनो, आज दिनांक 19 एप्रिल 2020। तर मित्रांनो, राज्यात पुढील 3 दिवस पावसाचा अंदाज, कुठे तुरळक तर कुठे वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे। तर मित्रांनो, सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघावा। तसेच आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल आपण सबस्क्राईब करून साईडला असलेल्या बेल आयकॉनला टच करून ऑल सिलेक्ट करा। तर शेतकरी मित्रांनो, राज्यात पुढील 3 दिवस पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे। कोकण किनारपट्टी, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात कमी अधिक प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। तर काही ठिकाणी विजेच्या कडकडासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे। दरम्यान आज 19 एप्रिल रोजी रात्री मराठवाड्यात आणि विदर्भात तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडासह आणि वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। तर 20 एप्रिलला गोव्यासह संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे। तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजेचा कडकडाट वाऱ्यासह गारपिटीचा इशारा देण्यात आलेला आहे। तसेच विदर्भात विजेच्या कडकडासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे। मित्रांनो, 21 एप्रिलला मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे। त्याचबरोबर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात काही ठिकाणी विजेच्या कडकडासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे। तर पुण्यात 19 एप्रिलला आकाश अंशतः ढगाळ वातावरण असेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला।